की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एम सी ए हे एक त्याचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे. आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये अनेक तळागाळातली मुलं आहेत, खेळाडू, त्यांना खरं संधी मिळत नाही. आजही ग्रामीण भागामध्ये अनेक आहे, मी ग्रामीण भागातला आहे, त्याच्यामुळे ग्रामीण आणि शहरी हा काही मला भेद करायचा नाही. पण भारताच्या चमूमध्ये उद्याच्या काळात महाराष्ट्रातले चांगले खेळाडू राहावे आणि त्या दृष्टिकोनातलं एक माझा एक सुरुवात आहे, कारण की आम्हाला संधी मिळाली नाही पण आमच्या येणाऱ्या पिढीला संधी मिळावी हे स्वप्न आमचं आहे. आणि म्हणून मी या मैदानात क्रिकेटच्या आलेलो आहो. निवडणूक लढायची की नाही लढायची ती या येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याचा निर्णय आम्ही करू. हो, आपण कर्णधार म्हणून वर्ल्ड कप उंचवण्याला आवडेल का या सगळ्या ह्याच्यात? बिलकुल बिलकुल, का नाही. आपलं वर्ल्ड कप हा आमच्या देशाची शान असते, खेळाडूंचा आणि देशाचाही मान असतो, त्यामुळे वर्ल्ड कप हा आमच्या देशाला कायम मिळत राहावा हे स्वप्न तर आम्ही पण बघितलं पाहिजे आणि त्यासाठी कृती पण केली पाहिजे. हो, रवींद्र वायकर यांना क्लीन चिट दिलेली आणि त्या क्लीन चिट मध्ये असं म्हटलेलं की मुंबई महानगरपालिकेकडून गैरसमजातून ही तकरार दाखल झाली होती. इतकं मोठं प्रकरण आणि गैरसमजातून ही तक्रार असं आपण म्हटलं. साहेब वायकरांनी त्यावेळेस ते लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेस त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. यामुळे मला असं वाटतं की मोदी सरकारच्या बद्दल त्या ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते राजकारण कसं करतात, त्यांच्याकडे गेलं की वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जाते, हे आपण अनेक चित्र पाहिलेले आहे. त्याच्यामुळे मला आता ही चर्चा फार काही महत्वाची आहे असं मला वाटत नाही, कारण एखादी घटना झाली तर आपण मान्य करू. भ्रष्ट लोकांचा सरदार आज देशामध्ये कोण असेल तर नरेंद्र मोदी आहे, हे आता देशातल्या लोकांना कळलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की वायकरांचा प्रश्न हा फार घाता घेऊन चालावा असं मला वाटत नाही. तुम्ही आज दीक्षाभूमीला भेट देणार आहे, दीक्षाभूमी प्रकरणाला घेऊन काँग्रेसची काय भूमिका? आम्ही त्या दिवशी पण भूमिका मांडली की अखेरी लोकभावना दीक्षाभूमीला मोठ्या प्रमाणात जुळलेल्या, करोडो लोकांच्या जुळलेल्या. समजा तिथं सरकार एखादा स्ट्रक्चर असं करत असेल आणि त्या आस्थेलाच धक्का लागत असेल तर त्याला विरोध होणारच आहे. आणि म्हणून जनभावना आणि आस्था या दोन्ही गोष्टीचं ताळमेळ ठेवून तिथलं डेव्हलपमेंट व्हावं ही भूमिका आमची आहे. आणि आम्ही त्या दिवशी पण ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी मी विधानसभेतही ही भूमिका आम्ही मांडली. सरकार जनभावनेला आणि आस्थेला किंमतच देत नाही हे भाजपचं खरं त्यांच्या डोक्यात हे आहे. ते स्वतःचं मन की बात करणारं सरकार भाजप आहे, त्यामुळे मन की बात करतात आणि जनतेच्या श्रद्धा आणि जनभावनेला आस्थेला त्यांच्याजवळ कुठलीही किंमत नाही हे आपण गेले 10 वर्ष पाहतो आहे. त्याचाच परिणाम परवा ज्या घटना दीक्षाभूमीवर झाल्यात तर त्याचाच परिणाम आहे. काल मुख्यमंत्री म्हटले की जयसूर्यानं जशी कॅच घेतली आणि साऊथ आफ्रिकेच्या संघाला बाहेर पाठलं, तसंच 1-2 वर्षापूर्वी मी 54 खेळाडू बाहेर घेऊन गेलो आणि विकेट घेतली. ठीक आहे, आनंद व्यक्त करा. आता 70 दिवसानंतर आता खरा मॅच सुरू होणार आहे. तो लप्पाछप्पीचा होता, आता तो जनतेच्या दरबारातला आहे. तो खोक्याचा होता, हा जनतेच्या आशीर्वादाचा आहे आणि त्यामुळे त्याचं खरं उत्तर जनता देणार आहे. त्यामुळे मला ज्या मुख्यमंत्र्याला राज्याच्या जनतेची काळजीच नाही, मुठभर उद्योगपत्यांचंच भलं पाहणारा हा मुख्यमंत्री आहे, अदानी हे त्यांचे खरे केंद्रबिंदू आहे. आणि त्याच्यामुळे जे सरकारच अदानीसाठी काम करते आणि जे मुख्यमंत्रीच काम करते त्यांनी कॅच वगैरे, आता कॅच जनताच त्यांची घेणार आहे, त्याच्यामुळे मला त्यांच्यावर काय प्रतिक्रिया देणं या सरकारच्या बद्दल मला वाटत नाही. रुग्णालयाचे महत्वाचे केस पेपर्स, रुग्णांचे केस पेपर्स ते रद्दीत सापडलेले आहेत, म्हणजे धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे मुंबईमध्ये. जे रुग्णांचे प्रायव्हेट केस पेपर्स असतात, जे सिक्रेट डॉक्युमेंट्स असतात, ते रद्दीत मिळाले काय? आपण पाहिलं की महाराष्ट्रामधल्या आरोग्य व्यवस्थेचे सगळे तिनतेरा वाजलेले आहेत. परवा आमच्या लाखांदूरमध्ये पुयारगावच्या एका शाळेमध्ये
जिल्हा परिषदच्या एका पहिल्या वर्गाच्या 7 वर्षाच्या मुलीला विद्युत तारेचं करंट लागून ती मृत्यूमुखी पडली. आणि मी माहिती त्या विधानसभेत मी तो प्रश्न उपस्थित केला आणि सरकारला आम्ही सांगितलं की राज्याचं बजेट चाललेलं आहे आणि या बजेटमध्ये शिक्षण आणि आरोग्य हे दोन विभागच आता दुर्लक्ष झालेले आहे. शाळा सगळ्या संपलेल्या आहेत. शासकीय शाळांची तर अनास्था महाराष्ट्रात आपण पाहतोच आहे. तसंच आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा बाहेर काय की लोक सरळ जातात आणि आडवे जीवन बाहेर निघतात अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. डॉक्टर्स नाही, टेक्निशियन नाही, मशिनरी घेणं, कन्स्ट्रक्शन करणं, त्याच्यामधला मलिंदा खाणं हे सरकारचं काम आहे. स्ट्रक्चर उभं आहे, मशिनरीज आहेत, पण त्याला चालवणारी लोक नाही, डॉक्टर्स नाही, नर्सेस नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि सरकार सांगते की आम्ही 1 लाख पदं भरली. त्यांना आम्ही सरकारला विचारतो की किती लाख पदं खाली आहेत ते बोलायला सरकार तयार आणि आम्ही सगळे भरू. ते आता मला एक सांगा की आता राहिलं किती वेळ? 2 महिन्यानंतर आचारसंहिता लागेल. मग आचारसंहिता लागली की झालं. 2014 ते 2019 काळ आपण फडणवीस सरकारचा पाहिला तर त्यावेळेस आपण पाहिलं की कोणतं जम्मो भरती का कोणती मेगा भरती करायला निघाले होते. नुसते ॲडव्हर्टाईज द्यायचे, पोरांना ऑनलाईन पैसे भरायला लावायचे आणि मग काही ना काही कारणं सांगून पेपर लीक करायचा. मला आता सरकारला मी परवा पण सांगितलं की तुम्ही जर आता 10 वर्षाची सजा आणि 1 कोटी रुपयाचं दंड असं पेपर लीकच्या ह्याच्यामध्ये आहे. महाराष्ट्राच्या सरकारने आतापर्यंत पेपर लीक केले यांच्यावरही त्या पद्धतीचा दंड व्हायला पाहिजे ना. आम्ही सरकारला सांगितलं की राज्य सरकारने सुद्धा कायदा करा ना. तुम्ही ज्या परीक्षा घेतात, तुमचे ज्या बगलबच्चे जे पोर्टल आहेत त्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्राच्या पोरांना आर्थिकही लूट करता आणि त्यांचा मानसिकही छळ करतात आहात अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे पदं जी मोठ्या प्रमाणात खाली आहे आणि म्हणून ह्या दवाखाना आणि तुमचे शाळा ह्या सगळ्या झाल्यात आणि म्हणून तुम्ही म्हणालात की जे महत्वाची कागद कॉन्फिडेन्शियल कागद ही कचऱ्याच्या ह्याच्यात पाहायला मिळाली त्याची कारणच ती आहे.